गीतेने म्हणायला हरकत नव्हते, कारण की बघा हा श्रीकृष्ण हे विष्णूचे अवतार, मग विष्णू याग करा, काही नाही. सधर्म जो पापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता ते पापा संचार नाही. तुला जे प्राप्त कर्तव्य आहे तोच तुझं यज्ञ आहे, बस तेच कर तू. बस आणि ते करताना सगळ्यांच्या साठीच जे कर्तव्य आहे त्याचबरोबर स्वतःसाठीच पण एक कर्तव्य आहे, ते स्वतःला विसरू नकोस. महाराज गोष्टी सांगायचे निर्दाळ्या कथा, त्याच्यामध्ये एक जण दररोज एक आण्याची खडी साखर पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या गुरूंना तो दाखवायचा आणि त्या देवाला दाखवायचा प्रतिमेला, आणि प्रतिमेला दाखवायचा. एक दिवस त्या खडी साखरेच्या डबीचं झाकण उघडं राहतं आणि त्याला मुंगळे लागतात, तर मुंगळे लागल्यानंतर त्याला असं वाटतं की यांना हाकलू नये, ते मुंगळ्यांना खाऊन द्यावे खडी साखर. मग कारण की देव पण चालता बोलता देव आहे त्यांच्यामध्ये, मग तो आपल्या गुरूंच्याकडे काही दिवसांनी जातो आणि त्याला म्हणतो, महाराज की हे मुंगळ्यांना खडी साखर खाऊन दिली मी, त्याच्यामध्ये देव आहे म्हणून प्रतिमेला दाखवत होतो मी, तर ते चूक आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे म्हणले. तू प्रतिमेमध्ये देव पाहिलास, त्याला खडी साखर दाखवलीस, चालते बोलते मुंगळे आहेत त्यांना तू खडी साखर दाखवलीस, कारण की चैतन्यमय देव त्याच्यामध्ये आहे. एवढं सगळं छान झालं म्हणले. आता फक्त एकच गोष्ट राहिली, स्वतः मधला देव पाहायचा राहिला आणि त्याला खडी साखरेचा नैवेद्य चालत नाही, त्याला उपासनेचा नैवेद्य. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपण आपण शोध घ्यावा, अंतर यावी, ही जी विशेष उपासना आहे. कशासाठी आहे सगळं? ज्ञान म्हणजे तरी काय? ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपण असे आपण या नवज्ञान, म्हणजे स्वतःचा अनुभव घेणं, सेल्फ रिअलायझेशन हे सगळ्या धर्माचा प्राण. हीच गोष्ट सांगितली की त्याच्यामध्ये स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये सर्वांचा विषय एक असत नाही. ज्यांनी बाह्य अवलंबनाचा ध्यानासाठी आधार घेऊन सफलता प्राप्त करून घेतली त्यांनी त्या अवलंबनाचाच प्रचार केला, म्हणजे वेगळेवेगळे प्रकार निर्माण झाले याच्यामधनं. ध्येय बाजूला ठेवून साधनांच्यावरतीच लोक लक्ष ठेवू लागले. मनाला मृत्यूशून्य करणे हा मूळ उद्देश आहे आणि एखाद्या वस्तूवरती मन एकाग्र केल्याशिवाय तो साधना शक्य नाही. आणि पुढे मनोवृत्ती विषयाकार झाली तरी मनाने ब्रह्मधारणा होणं कसं शक्य आहे असं त्या शिष्याने विचारलं. ते म्हणतात की मनोवृत्ती सुरुवातीला जरी का, म्हणजे निर्णय विचार येत राहतात, निर्णय विचार येत राहतात. म्हणून स्वतःच्या साठीच कर्तव्य आहे ते म्हणजे रिअलायझेशनच्या वाटेवरती जाणे प्रत्यक्षता. मी बाय अँड बाय जाईन असं जर आहे की अंतकरणाची उन्नत होत जाते, परंतु तू शिष्य एकांती बैसावे तेथे हे समजून घ्यावे, धरावे सांडावे अखंड प्रपंचनासे, एकांती मौन धरणी बैसे, सावध पाता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होते, राम नाम घेत असेल तर राम राम असे शब्द होते, उच्चारे विण जे शब्द ते जाणावे, सहज शब्द प्रत्यय येते परंतु नाद काहीच नाही, ते शब्द सांडवते बैसला, तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला याचे कारण आहे. अशा प्रकाराने आतमध्येच आपल्याला त्या तत्वाचा वेध घ्यायचा. त्याच्यानंतर पुढे काय होतं? पुढे म्हणलं की सगळ्या वृत्ती जातात, स्वामीजी असं म्हणतात की सगळ्या वृत्ती जातात, त्या विषयांचं ज्ञान उरत नाही आणि नंतर उरतो तो शुद्ध अस्तिबोध अस्तित्व. त्या शुद्ध अस्तित्वाच्या पर्यंत त्या ठिकाणी जाणे, वृत्तीरहित शुद्ध अस्तित्वावरती राहणे हा ध्यानयोगाचा मुख्य भाग आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. म्हणजे कर्तव्याच्या मध्ये सगळी कर्तव्य माणूस पार पाडत असतो, अनेकांच्या जवळ जात असतो पण स्वजवळ जात नसतो. आणि ते भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्म सगळं कर्मयोग पूर्ण केव्हा होईल, तर इतरांच्यासाठी जे कर्तव्य करा तसेच स्वतःसाठीचं पण कर्तव्य त्याचबरोबर करा. सगळ्यांच्यासाठीचे कर्तव्य पूर्ण करून मग नंतर माझं स्वतःसाठीचं कर्तव्य करेन अशा प्रकारच्या भ्रमात राहू नका, असं स्वामी विवेकानंदांनी एका प्रसंगी सांगितलंय की आपण आज हे करू मग ते करू, ते पूर्ण करून झाल्यानंतर ते करू, असं जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. आजच करायला पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून उद्धरेत आत्मनात्मानं याच्यासाठी कुणावरही अवलंबून राहू नकोस, तू स्वतः. आणि कुठं जायचंय? स्ववर्तीत जायचंय, दुसरीकडे कुठं जायचं नाहीये. त्यामुळे घोटू सेल हा त्याच्यामधला आहे. आत्मसंस्थम मन कुरुत्वा न किंचित अपि चिंते. आत्मसंस्थ म्हणजे रिअलायझेशन ऑफ सेल्फच्या वाटेवरती या स्वच्या जाणीवरती राहणे हा मुख्य भाग आहे. आणि त्यासाठी म्हणून मन अतिशय चंचल आहे याच्यामध्ये काही शंका, म्हणून त्याला दोन तीन मार्ग आहेत. त्याला
भगवान श्रीकृष्णांनी आणि योगसूत्रांनी एकच गोष्ट सांगितली की चंचल मन आहे भयंकर, हे सगळं करायचंय ते सगळं इतर सत्कर्म करण्याच्यासाठी, इतर उपासना करण्याच्यासाठी, काय 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 मदत करण्याच्यासाठी वगैरे सहजपणाने करू शकेल, परंतु शांत बस म्हटलं की ते फार बिकट, काहीच न करता प्राणी राम नाम जपे वाणी तेने संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे सांभाळे, हे मला पाठ आहे पण काहीच न करता नाही मी बसू शकत, कारण की मला शरीराने हालचाल करावीशी वाटते एक तर, बरं ते कंट्रोल केलं तरी मनाने उद्योग करावीशी वाटत, ध्याला बसल्या नावस्मरण करतोय एकांतामध्ये, त्याच्यानंतर मग पुढच्या महिन्यामध्ये कुणाकुणाचे लग्न कार्य आहे, त्याच्यानंतर त्यांना आयर काय द्यायचा, मागच्या वेळेला त्यांनी आपल्याला काय दिला तेवढाच देऊया, आणि असं करत 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 कम्प्लीट त्याला प्रेझेंटच पाकिट तयार करूनच माणूस ध्यानात होतो. याच कारण स्वभाव चंचल मन पारता आहे, निश्चल जरी व्हावे योगाभ्यासी नित्य रमावे, नित्य ते करायला पाहिजे, सतो दीर्घकाळ नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, असं योगसूत्रकार सांगतात. आणि अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोध, या वृत्तींचा निरोध कसा होतो तर अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी. अभ्यास म्हणजे तरी काय करायचं, कितीतरी पुस्तक आहेत मेडिटेशन वरती वाचावी कधी सगळी, अभ्यास म्हणजे त्या स्थितीवर जाण्याचा प्रयत्न, योगश्चित्त वृत्ती निरोध हा, आणि त्या स्थितीवर जाण्याचा प्रयत्न म्हणजे अभ्यास. इतकं क्लिअर सूत्रकाराने सांगितलं, योगश्चित्त वृत्ती निरोध हा तदा दृष्ट स्वरूपे वस्तानं, त्यावेळेला ध्यान करणारा आत्मस्वरूपावरती असतो, या स्थितीवर जाण्याचा जो प्रयत्न त्याला अभ्यास असं म्हणायचं. बलराम श्रीकृष्णांना अर्जुनाने विचारलं की तू हे सगळं सांगतोस पण तुझं सगळं असं वाटत नाही, कारण की मन हे अतिशय चंचल आहे, त्याच्यावरती असंशय महाभाव मनोज्योतनिग्रहम चलम, अभ्यास आहे ना तो कोणतेही वैराग्याचे गृह येते, वैराग्याला अभ्यास हा पहिला आणि मग वैराग्य, म्हणजे जे काही धरायचं आहे ते धरणं त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न, आणि ते धरत असताना ज्या गोष्टी अनावश्यक आहेत ते सोडणं हे वैराग्य आहे. ध्यान काळामध्ये ज्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय त्याच्यावरती धारणा केंद्रित करण्याचा जो प्रयत्न आहे तो अभ्यास आहे, आणि अनरिलेटेड गोष्टी सोडणे याला वैराग्य असं म्हणतात. म्हणून अभ्यास वैराग्य आणि मन एकाग्र होतं, आणि एकाग्र मन जे आहे ते काही काळानंतर निरुद्ध होतं, निरुद्ध म्हणजे काही स्मृती मनावरती नाही, अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये आत्मसत्ताच त्या ठिकाणी प्रकट होऊ लागते. ही स्थिती प्राप्त करून घेणं यासाठी म्हणून ध्यानयोग सगळे पशुपक्षी देखील उद्यम करतच असतात. माणसाला हा देह मिळाला आहे तो केवळ आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, असं विवेकानंदांचं वाक्य. आणि खरोखरीच आहे की काय शेवटी सर्व कर्मा केवळ पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, हे आम्ही एकदा तरी पक्क त्यांचं म्हणणं मान्य करू. आम्ही अनेक गोष्टी सारख्या चालवत असतो आणि ही मध्यवर्ती गोष्ट आम्ही ते मान्य करत नाही, म्हणजे मान्य करतो वैचारिक दृष्टीने मान्य करतो पण ते आमचे सेंट्रल थीम ऑफ लाईफ होऊ शकत. म्हणून गीता असं म्हणते की हे तुमचं मध्यवर्ती करा, गीते माझी षष्टीचा प्रसंग असे आयणीचा जसा क्षीरा नव्हे अमृताचा निवाडू झाला, क्षीरसागराचं मंथन केल्यानंतर अनेक रत्न निघाले पण ज्यावेळेला अमृत निघालं त्यावेळेला थांबवून टाकलं सगळं मंथन, कारण की हे फायनल आहे. त्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये 6वा अध्याय कसा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, याचं कारण की रिअलायझेशन ऑफ सेल्फ हे होण्याच्यासाठी जो मध्यवर्ती मार्ग आहे तो त्या अध्यायामध्ये सांगितलं. त्याप्रमाणे कर, तू एकांतामध्ये बस, ठाईचं भैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा, तुम्ही नामस्मरण करता करता त्याच अवस्थेमध्ये जाऊन पोहोचता की ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन करता 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 तत्व प्रगट व्हायला लागतं, आणि जर त शब्द जे आहे त्या शब्दातनं तो शब्द ज्या तत्वाचा निर्देश करतो त्याच्याशी मन एकरूप व्हायला लागतं. म्हणून एकरूपतेची अवस्था त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्याच्यासाठी स्वभाव चंचल मन पारत आहे, निश्चल जरी व्हावे योगाभ्यास नित्य रमावे. Thank you.
संकल्पातून सर्व सर्व ते
सोडून इंद्रियास अन्मन सारो गुण इंद्रियास अन्मन सारो गुण आणि आ इंद्रियास अन्मन सारो गुण इंद्रियास अन्मन सारो गुण अभ्यासाने अभ्यासाने हळू हळू त्या शांती प्रत जावे योगाभ्यासी नित्य सावे योगाभ्यासी नित्य सावे Yeah.
असावे नित्य असावे ऐकायला खूप छान वाटत फक्त करायला प्रॉब्लेम आहे बाकी हे एकतर गायला पण सुंदर झालेलं शब्द पण सुंदर आहेत आणि आपल्याला ते पटतं पण की असं एकदम डोक्यामध्ये काही नाही आपण तत्वाचे एकरूप आहोत हे इमॅजिन करायला खूप छान पण प्रत्यक्षत ती स्थिती थोडी थोडी प्राप्त करून घेणं रोज शक्य असतं गोइंग टू सेल्फ एवढंच करायचं बाकी काही फापट पसारे डोक्यातलं सगळे काढून टाकणे की आतमध्ये असलेल्या स्वतत्वावरती लक्ष केलं आत्मतत्व स्वतत्व शुद्ध मी हे सगळे एकाच अर्थाचे शब्द तेवढे आत्माराम आत्माराम उपासना तेणे पाविजय निरंजना निस्संदेह अनुमाना ठावचे नाही हे सगळे त्या एकाच तत्वाची दोन तीन तत्व नाही इकडे एक तत्व आहे तिकडे एक तत्व तिकडे एकच तत्व आहे जे आत्मतत्व स्ववरती लक्ष केंद्रित करता करता ते प्रगट होत जात आणि ते करत राहण्याच्यासाठी म्हणून जसं फार महत्वाची गोष्ट आहे की नुसतं टेक्निक उपयोगाचं नाही त्याच्यासाठी मंत्र नुसता आणि किंवा नुसता तंत्र या दोन्ही गोष्टी नाही तंत्र आणि मंत्र यांचं कॉम्बिनेशन होण्याची आवश्यकता तंत्र तर आहे एका घरामध्ये थोडस पुरबुर झाले आणि नवरा बोलेन असं आता ते खर तर बायकांचा प्रांत आहे न बोलण्याचा पण नवरा बोलेन असं झाला आणि तर चिडून बसलेला दोन दिवस झाले काही बोलत नाहीये मग आता त्या बाईला माहिती आहे की यांना म्हणजे पूर्वीच्या काळातल्या पतिव्रता आत्ताचं काही विचार करता येणार नाही पण तर ते तिला वाटत की यांना पुरणाचे पोळे आवडते म्हणून तिने पुरणाचे पोळे केले सकाळीच पूजेच्या वेळेला पुरणाचे पोळीचा नैवेद्य आता काही बोलत नाहीये तर तिने ते पुरणाचे पोळे करून त्याच्यावर तूप बीप घालून छान केलेले पुरणाचे पोळे तिला ते छान जमत पण होतं म्हणजे पुरण कडेपर्यंत जाणं वरचा पापोरा घट्ट न होणं ते कुठून बाहेर न येणं असं त्या सगळ्या छान ठिकठिकाणी जागोजागी असं खरपूस भाजले असं ते लाल ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून की खरपूस लाल भाजल्याचे डाग असणार असे सगळे ते पुरणपोळी आणि छान तुम्ही करून ते बसून पूजेला त्याच्यानंतर नैवेद्याच्या वेळेला याचा पण नैवेद्य दाखवा असं ते म्हणते आता याचा नैवेद्य दाखवा म्हटल्यानंतर तर बघतो की पुरणपोळी काही कारण नाही आहे कुठलाही सण नाही काही नाही पण आपल्याला आवडते हे तिला माहिती आहे आणि त्याच्यासाठी तिने केले आपला राग गौरवण्यासाठी कळून येतो त्यावेळेस पुरण म्हणून ते पण तो नैवेद्य दाखवताना त्यांना लक्षात आलं की आपल्यासाठी केलेलं आहे त्यात आपण इतकं राग धरून ठेवायला नको हळूहळू तर राग उतरत जातो विरघळतो ना तुपामध्ये जसं तसं त्याच्यामध्ये विरघळत केलं आता दोन्ही म्हणते की तिला ती जर का धड करता येत नसते तरी देखील त्याला रागायला असत म्हणजे तंत्र आहे पण मंत्र पण आहे तर मंत्र काय तर प्रेम हा मंत्र आहे दुसरं काय तसं भगवद्गीतेमध्ये असं म्हटलंय की तुम्ही नुसतं याचा करू नका तुम्ही प्रेमासहित हे सगळं करा ध्यानयोग सुद्धा प्रेमासहित आचरण कसं शक्य आहे ईश्वर प्रेमी जर का व्यक्ती असेल तर ध्यान नीट करू शकत याचं कारण की नको त्या विचारांना सोडून देणं ही गोष्ट तितकी सोपी नाही पण मी माझ्या मनामध्ये माझे गुरु धरलेले आहेत माझं इष्टदैवत आहे कुठलं जय किंवा रामकृष्ण असं म्हणत असत की जगन्माता जे काही येईल ते अर्पण करणे अर्पण करणे अर्पण करण्याची ज्या वेळेला भूमिका असते त्यावेळेला आपोआप त्या अर्पण करण्याने हळूहळू ते विचार जायला लागतात मी सुरुवातीची जी भूमिका आहे ती भूमिका किंवा मी ते सगळं सोडून देईन हा विचार नको तो विचार नको तो विचार नको हे केवळ वैचारिक युद्ध होऊन उपयोग नसतो त्याला कुठेतरी डिस्टन्शन लागतं त्यावेळे त्यांचाच आधार घे जगन्मातेला म्हटलं की आई हे नको तर विचार आता हा प्रेमाचा भाग आहे म्हणजे भक्तियुक्त ध्यान करणे असं भगवद्गीतेला भक्तियुक्त ज्याच्या अंतकरणामध्ये आहे इतर
त्याची एकरूपतेची अवस्था कशा प्रकारची असते तर ज्ञानेश्वर महाराज म्हणणार की वारा जसा आकाशामध्ये तसंच भक्त भगवंत. वारा आकाशामध्ये आहे ते दिसत पण नाही इतका तो सहजपणाने वारा आकाशामध्ये विलीन जातो. फक्त तो हल्ला की दिसतो तसं याच्या कर्मावरून दिसतं की भक्त आहे. म्हणून वारा आकाशामध्ये तसं किंवा एखादा म्हणलं की सैंदवाचाच खडा आहे तो सागरामध्ये विरघळायला अडचण काय आहे. सैंदवाचा खडा सागरात विरघळायला अडचण काय काही अडचण नाही आहे वस्तुता. कारण की सैंदवाचा खडा मोठा आणि सागराचं म्हणजे पाणी कमी असलं तर एखाद नाही विरघळणार पण सागरामध्ये विरघळायचा काही प्रश्न नाही. पण मुख्य गोष्ट म्हणजे खडा सैंदवाचा असायला पाहिजे दगड टाकून उपयोग नाही. त्यामुळे अंतःकरणाची जी स्थिती आहे ती स्थिती विरघळ ते विरघळतं अशा गुणधर्माला प्राप्त व्हायला पाहिजे. आणि हा सगळा जो प्रोसेस आहे ते भक्तियुक्त योग या पद्धतीने करतो. कर्मयोग भक्तियुक्त योग भक्तियुक्त या सगळ्या गोष्टीने होत. एकंदरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती त्याने अवघे झाले काम निवारला भवश्रम परद्रव्य परनारी झाले विषाची या परी तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. ही एक गोष्ट. नंतर मग त्याचबरोबर त्याने सुखे माझे जसे जसे एकरूपतेची अवस्था निर्माण होते तसं असं सुख वाटत आहे. पण त्या सगळ्या ठिकाणी ज्याच्याशी एकरूप होते तो त्याला राम म्हणा त्याला विठ्ठल म्हणा त्याचंच हे स्वरूप आहे आत्मस्वरूप. पण त्याने सुखे माझे निवाले हे अंग विठ्ठल हे जग देखील कौतुके करुणा भागत असे लाडे मी मोठ्या आवडी बोबडे बोलून या. मी बोबड बोलतो आहे तत्वज्ञानाचं बोलत नाही आहे मी भक्ताचं बोबड बोलतोय. का तर जर का मूल स्पष्ट बोलत असेल मोठं झालं तर आई त्याला जवळ करत नाही तसं माझं होऊ नये म्हणून मी बोबड बोलतोय. मला काही कळत नाही अशातला भाग नाही. मज नाही दशा अंतरी दुःखाची भावना भेदाची समोर गेली पण मी बोलतोय बोबड. कौतुके करुणा भाकत असे लाडे आवडी बोबडे बोलू आवडीनेच बोबड बोलतोय. तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगे तुझ्या रंगामध्ये रंगलो. देवाचं भक्तिप्रेम याच्या सहित ध्यान करा. त्याची एकरूपतेची अवस्था ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले की कशा प्रकारची ती असते. जीवू परमात्मा ध्वनी बैसोनी ऐक्यासिनी जयाच्या हृदय भवनी विराजती. जीव आणि परमात्मा ध्वनी एकाच आसनावर बसून त्याच्या हृदय भवनामध्ये विराज. अशा प्रकारचं भक्तिपूर्ण अंतःकरण. कबीरांनी म्हटल्याप्रमाणे राम नाम तो भजले प्यारे काय कम गुरुरी करता है कच्ची मिट्टी का बंगला तेरा पावा पलक में गिरता है. बमन होकर पोती बाजे स्नान तर्पण करता है सब कर शुचिल रहता है वो क्या साहिब मिलता है. असे निर्णय सांगितले. जोगी पर होकर जटा बढावे हाल मस्त में रहता है दोन हात सर पे रख के वो क्या साहिब मिलता है. मानवा पहने काले कपड़े दाढ़ी मूछे मुंडता है हाथ में लकड़ी उल्टी पकड़ी वो क्या साहिब मिलता है. मुल्ला होकर बांका पुकारे वो क्या अल्लाह बहरा है चिट्ठी के पाव में घुंघर बाजे वो भी अल्लाह सुनता है. कहत कबीर सुनो भाई साधो मन की माला जपता है भाव भगत से ध्यान धरत है उनको साहिब मिलता है. मे भक्ति भाव पूर्वक ध्यान धारणा नुसती ध्यान धारणा नहीं भक्ति भाव पूर्वक जी जी काही उपासना करतो ईश्वराचं अस्तित्व धरून प्रेमभावनेच्या सहित ते कर तसं करण्याने तुला त्या गोष्टी प्राप्त होतील. असं सांगताना की तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा रंगलो केशवा तुझ्या रंगे तुझ्या रंगामध्ये रंगलो आहे अशी जी अवस्था. म्हणून तो भक्त जो आहे तो भक्त तो योगी जो आहे तो भक्त योगी आहे. भगवद्गीतेतला योगी हा कोरडा योगी नाहीये तो भक्त योगी आहे. तर भक्त योगी मद्भजनामृत रंगी ज्याची रंगून गेली मते पारता कथा ते सुरसत यांची आती हे
या मालिकेतलं शेवटचं पद आहे, ज्यामुळे आपण कर्मयोगाचा भाग जिथे भक्तियोगाला स्पर्श करतो त्या उंबरठ्यावरती आपण हा विषय आज इथं सोडणार आहोत.